महाराष्ट्रातल्या भाजप सरकारची आज अग्निपरीक्षा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. शिवसेना आणि काँग्रेसनं सरकार विरोधात दंड ठोपटले, त्यामुळे सध्या तरी भाजपची संपूर्ण भिस्त ही राष्ट्रवादी काँग्रेस, लहान पक्ष आणि अपक्षांवर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत 123 जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं महाराष्ट्रात प्रथमच स्ववळावर सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता क्षण आहे भाजप सरकारच्या कसोटीचा. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीसांना बुधवारी विश्वासदर्शक ठराव जिंकावा लागणार आहे. सत्तेचं गणित मांडण्यापूर्वी पाहूयात सध्या विधानसभेतलं पक्षीय बलाबल काय आहे ते. भाजप प्लस 122, शिवसेना 63, काँग्रेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, अन्य 19. भाजपच्या मुखेडच्या आमदारांच्या निधनामुळे विधानसभेचं संख्याबळ सध्या 287 आलं आहे. बहुमतासाठी भाजपला 144 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजप आणि मित्रपक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, सरकारला पाठिंबा जाहीर करणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार मिळून ठरावाच्या बाजूनं सध्या 134 आकडा होतो. उरलेल्या 10 मतांसाठी भाजपला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. शिवसेना सरकारमध्ये स्थापन झाल्यास किंवा बाहेरून पाठिंबा जाहीर केल्यास भाजप प्लस 122, अपक्ष आणि छोटे पक्ष 12 आणि शिवसेना 63 असं 197 संख्याबळ सरकारच्या बाजूनं असेल. मात्र शिवसेना विरोधी पक्षातच बसेल असं सध्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व वाढतं ते याच वळणावर. संपूर्ण निकाल लागण्यापूर्वीच भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 41 आमदारांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केल्यास सरकारच्या बाजूनं 175 मतं होतील. विरोधात शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42 आणि छोट्या पक्षांचे 5 आमदार होतात, त्यामुळे ठरावाच्या विरोधात 110 मतं पडतील आणि फडणवीस विश्वासदर्शक ठराव सहज जिंकतील. राष्ट्रवादी काँग्रेस मतदानावेळी अनुपस्थित राहिल्यास बहुमतासाठीची मॅजिक फिगर 124 येईल, त्यामुळे भाजप आणि पाठिंबा देणाऱ्या पक्षांची 134 मतं बहुमतासाठी पुरेशी होतील. या चारही परिस्थितीमध्ये फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठराव सहज जिंकेल असं दिसतंय. मात्र आयत्यावेळी राष्ट्रवादीनं वेगळी भूमिका घेतली तर मात्र सरकारला बहुमत सिद्ध करणं मुश्किलही नाही, नामुमकिन होऊ शकतं. अशा परिस्थितीत शिवसेना विरोधी पक्षात बसल्यास राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विश्वासदर्शक ठरावावरून राज्याच्या राजकारणात कधी नव्हे एवढा पेच निर्माण झालाय. भाजप राज्यात पहिल्यांदाच सोबळावर सत्तेवर आलाय. मात्र ही सत्ता टिकवणं भाजपसाठी सोपं नाही. पुढील 5 वर्ष अल्पमतातील सरकार चालवणं हे भाजपसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.